नमस्कार मित्रांनो, मी हरीश हजारी, माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत। मित्रांनो, युट्यूब साठी व्हिडिओ बनत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या इमेजेस किंवा व्हिडिओ डाउनलोड करतो, परंतु या सर्वच इमेजेस किंवा व्हिडिओज या कॉपीराइटेड फ्री असतात असे नाही। कॉपीराइटेड इमेजेस किंवा व्हिडिओज आपल्या व्हिडिओ मध्ये वापरल्या तर आपल्या व्हिडिओला कॉपीराइट क्लेम लागतो। हे टाळण्यासाठी आजचा व्हिडिओ मित्रांनो नक्की पहा, कारण या व्हिडिओ मध्ये आपण कॉपीराइटेड फ्री इमेजेस कुठून आणि कसे डाउनलोड करायचे हे आज पाहणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, खूप वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम गुगलवर जाऊन pixabay.com टाइप करून घ्या। pixabay.com टाइप केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचं पेज दिसेल। हा एक सर्च बार आहे, त्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या प्रकारच्या व्हिडिओ किंवा इमेजेस डाउनलोड करायचे त्याचं टायटल टाका। समजा मला बर्डची इमेज डाउनलोड करायची तर बर्ड्स टाईप करा। बर्ड्स टाईप केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचे ऑप्शन आहेत, म्हणजे बर्ड्स तुम्हाला इमेजेस पाहिजे ते फोटो, इमेजेस, व्हिडिओज, कोणत्या प्रकारच्या इमेजेस किंवा व्हिडिओज तुम्हाला डाउनलोड करायचे ते या ठिकाणी सिलेक्ट करा। समजा मला बर्डची इमेज डाउनलोड करायची, मी इमेज सिलेक्ट केली। इमेज सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर खूप प्रकारचे बर्ड्स दिसतील, त्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या प्रकारचे बर्ड्स हवे असतील ते तुम्ही डाउनलोड करू शकता। डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी इमेजला टच केल्यानंतर डाउनलोड हा शब्द येतो, डाउनलोड इमेज यावर टच करून तुम्ही डाउनलोड करू शकता। परंतु डाउनलोड करताना एक काळजी घ्यायची, अशा प्रकारे डाउनलोड न करता इमेज सिलेक्ट करा आणि इमेज सिलेक्ट केल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या इमेजचं लायसन्स चेक करायला विसरू नका। या ठिकाणी पिक्साबी लायसन्स दिलेलं आहे, फ्री फॉर कमर्शियल यूज, नो ॲट्रिब्युशन रिक्वायर्ड, म्हणजे ही इमेज तुम्ही तुमच्या यूट्यूबमध्ये कमर्शियलीसुद्धा वापर करू शकता। त्यानंतर मग डाउनलोड ऑप्शन डाउनलोडवर जा, फ्री डाउनलोड, त्याला टच करा। कोणत्या साईजमध्ये इमेज हवी आहे ती साईज निवडा आणि डाउनलोड म्हणा। आय एम नॉट रोबोट च्या शेजारील चौकोनावर क्लिक करा आणि डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर तुमची इमेज डाउनलोड व्हायला तुमचे डाउनलोडिंग सुरू होईल। अशा प्रकारे आपण इमेज डाउनलोड केली। आता आपण व्हिडिओ कशा प्रकारचे डाउनलोड करायचे ते पाहणार आहोत। ज्याप्रमाणे आपण बर्ड्स डाउनलोड केले त्याप्रमाणे मला ज्या प्रकारचा व्हिडिओ आवश्यकता असेल त्या व्हिडिओचं टायटल टाका। समजा मला टायगरचा व्हिडिओ डाउनलोड करायचं तर टायगर टाईप करा। टायगरला टाईप केल्यानंतर या ठिकाणी व्हिडिओ सिलेक्ट करा। समोर टायगरचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज दिसतील, त्यामध्ये तुम्हाला ज्या प्रकारची व्हिडिओ आवश्यकता असेल ती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। समजा मला आता ही व्हिडिओ डाउनलोड करायची, त्याला टच करा। टच केल्यानंतर समोर व्हिडिओ दिसेल आणि खाली गेल्यानंतर लायसन्स चेक करायला विसरू नका। पिक्साबी लायसन आहे, फ्री फॉर कमर्शियल यूज, नो ॲट्रिब्युशन रिक्वायर्ड, याचा अर्थ तुम्ही हा व्हिडिओ डाउनलोड करू शकता। फ्री डाउनलोडवर जा, व्हिडिओची साईज चेक करा, त्या साईजमध्ये तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड करायचा सिलेक्ट करा आणि डाउनलोड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचे डाउनलोडिंग सुरू होईल। अशा प्रकारे पिक्साबीवर वेगवेगळ्या प्रकारच्या इमेज व्हिडिओज, तुम्हाला ज्या ज्या प्रकारच्या इमेजेस व्हिडिओज तुम्ही डाउनलोड करू शकता। मित्रांनो, उद्याच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण गोष्टी शिकणार आहोत, त्यामध्ये एखाद्या व्हिडिओचं बॅकग्राऊंड कसं अरेंज करायचं, त्या व्हिडिओमध्ये 3D आणि व्हिज्युअल इफेक्ट कसे ऍड करायचे, क्रिएटिव्ह आणि इफेक्टिव्ह व्हिडिओ कशी तयार करायची हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका। थँक्यू।